नमस्कार मित्रांनो, मराठी ऑलराउंड चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गाजर खाण्याचे फायदे। थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारा कंदमूळ म्हणजे गाजर। बीटा कॅरोटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं। अनेक पोषण तत्वासह अ जीवनसत्वांनी परिपूर्ण असलेले गाजर थंडीच्या दिवसामध्ये तरी नक्की खावं। काय आहेत गाजर खाण्याचे फायदे आपण जाणून घेऊ। गाजरानं पचनशक्ती सुधारते। गाजरात बीटा कॅरोटीन असतं, ते कॅन्सरला प्रतिबंध ठरतं। गाजर कच्चं खावं त्यानं जास्त फायदा होतो। गाजरामुळे वजन वाढत नाही, त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर खाऊ शकता। थंडीत गाजराचं सेवन केल्याने शरीरात ऊब राहते। गाजराचा रस आणि मध एकत्र करून घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते। पालक आणि गाजराचा रस एकत्र करून पिल्यास तब्येत सुधारते। गाजरात अ जीवनसत्व असतं। रोज एक गाजर खाल्ल्याने चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते। गाजरात कॅल्शियम, फायबर, विटामिन सी ए असतं, त्यानं हृदयरोगावरही मात करता येते। गाजराचं सेवन केल्याने शरीराला ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते, त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो। दात व हिरड्या मजबूत राहतात। दात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी गाजर खाणं सुरू करा। गाजर जेव्हा तुम्ही चावून खाता तेव्हा त्याने दातामध्ये अडकलेले अन्न बाहेर निघतं, तसेच लाळेची निर्मिती होते। गाजर खाल्ल्याने दात आणि हिरड्यांचे आरोग्य चांगले राहते। डोळे चांगले राहतात। डोळ्यांसाठी सर्वात चांगलं विटामिन म्हणजे ए मानलं जातं। त्यासोबतच गाजरात बीटा कॅरोटीनसुद्धा असतं। हे लिव्हरमध्ये जाऊन विटॅमिन एमध्ये रूपांतरित होतं। ते प्रोटीन सेल्समध्ये मिश्रित होतात आणि डोळ्यांची दृष्टी वाढते। वाढत्या वयाचा प्रभाव कमी होतो। कमी वयात अनेकदा त्वचेवर वृद्धपणाची लक्षणे दिसू लागतात। जर नियमित एक गाजर खाल्ल्याने वाढत्या वयाच्या खुणा त्वचेवरून दूर होण्यास मदत होते। रंग उजळतो। रंग उजळण्यासाठी गाजरामध्ये असलेल्या मिनरल्स अनेक प्रकारच्या रोगापासून बचाव करण्यासोबतच शारीरिक आणि सुंदरता वाढवतात। यात असलेल्या अल्कलाईन गुणांमुळे रक्त शुद्ध होतं। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।